बेडकी हाळेतील लट्टे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने सन 2023 या वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धाचे बक्षीस वितरण व उत्सव 2023 हा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार तारीख 30 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी संचालक डॉक्टर विपुल सदलगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बेडकीहाळ सुपुत्र व सध्या इचलकरंजी येथील प्रसिद्ध डॉक्टर विलास जोशी हे उपस्थित होते. समन्वय संचालक जयंत पाटील, संचालक बाबासाहेब खोत, सुमेरू पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर आर डी पुजारी यांनी केले, तर पाहुण्यांचे परिचय डॉक्टर अर्पिता टोनगे यांनी करून दिला. याप्रसंगी डॉक्टर विलास जोशी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली, तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांनी सन 2023 या सालातील विविध कार्याचा वार्षिक आढावा सादर केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर विलास जोशी बोलताना म्हणाले, बेडकीहाळ सारख्या ग्रामीण भागात आचार्य देशभूषण महाराज यांच्या आशीर्वादाने लट्टे शिक्षण संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय व महत्वाचे पाऊल उचलले असून सध्या या महाविद्यालयाचे डॉक्टर विविध भागात आपली सेवा बजावित आहेत. खरोखरच हा येथील या मातीचा महिमा म्हणावा. यावेळी अध्यक्ष डॉक्टर विपुल सदलगे यांचाही मार्गदर्शनपर भाषण झाले. सायंकाळी मुलामुलींच्या वतीने बहारदार असा विविध कलागुणांचा सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी डॉक्टर संतोष कांदेकर, डॉक्टर तेजपाल चंडके, डॉक्टर निलेश चौगुले, डॉक्टर सुधीर कोळी, डॉक्टर हर्षद मधवाने, डॉक्टर अमोल धुळगुडे, डॉक्टर प्रसाद भुई, डॉक्टर वीरकुमार उत्तुरे, डॉक्टर अर्चना जुगळे, डॉक्टर वैशाली पाटील, डॉक्टर स्नेहा केटकाळे, डॉक्टर त्रिशला गणे, डॉक्टर पद्मजा चौगुले, महाविद्यालयाचे जी एस संतोष जालिबेची, सी एस सृष्टी पाटील तसेच सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋतुजा यांनी केले, तर डॉक्टर अस्मिता टेके यांनी आभार मानले.